महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। गेल्या काही दिवसापूर्वी धर्मवीर हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला। याबरोबर परभणी मध्ये ही अनुसया या चित्रपट गृहात प्रदर्शित करण्यात आला। हा चित्रपट सर्व शिवसैनिकांनी दाखवण्यात यावा यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मागील 3 दिवसापासून मोफत चित्रपट दाखवण्याचे नियोजन केले आहे। आनंद दिघे आणि ठाणे शहर हे एक अजोड समीकरण आहे। राजकीय नेतृत्वान समाजात विशेषत तळागाळात एवढं आपुलकीचं स्थान मिळावे हे फार दुर्मिळ आहे। दिघे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट निर्मिती करण्यात आला आहे। आनंद दिघे यांच्या विशेष किस्से त्याच जाहीर व्यक्तिमत्व ज्यातून घडत असे प्रसंग धर्मवीर चित्रपटातून दाखवण्यात आले आहे। ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून आज मी तुमच्या समोर बोलतोय, पण बहुधा यापुढे फार वर्ष मी तुमच्याशी नाही बोलू शकणार। मी बोलू शकणार याचं कारण तो आहे, नुकतीच दाढी मिसळून फुटलेला आहे मी आनंद दिघे। येत्या काही वर्षात ठाण्याचा जिल्हा प्रमुख असणार आहे। नमस्कार, मी अजिंक्य जामकर अनुसया चित्रमंदिरचा मालक आहे। सर्वात आधी मी खासदार वानिंद खासदार यांचं धन्यवाद करतो की त्यांनी तरंगवीर हा चित्रपट दाखवण्यासाठी आमची थिएटर ही सिलेक्ट केलेली आहे। त्यासोबतच त्यांचं दाद देतो की ते एक फार चांगलं काम करत आहेत की एक चांगलं मोटिवेशनल मूवी सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करत आहात, त्याबद्दलच धन्यवाद। जसं आपल्याला माहिती आहे की सध्या कोरोना येऊन गेलेला आहे, त्याचा आम्ही असं वापस काही होऊ नये त्याचा आम्ही पुरेपूर फायदा हे करत आहे। आम्ही एक वुल्फ मास्क नावाचं एक एअर सिस्टम प्युरिफायर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जे नॅचरली सगळं जे एअर आहे त्याच्यामधलं जर्म्स आणि ते वगैरे सगळं क्लिअर करून टाकतात। त्यासोबतच आपण इथं रेग्युलरली चेकिंग करतो, त्याच्यामध्ये कुठलेही तंबाखू गुटखा वगैरे काही देण्याचा प्रयत्न करत नाही आणि काही त्रास होत नाही कशालाही। त्यासोबतच 19 मेला महिलांसाठी एक स्पेशल प्रोग्रामसुद्धा ठेवलेला आहे आणि ते कोणीसुद्धा महिला येऊन बघू शकतात। आवाज टी व्हीसाठी बालाजी कांबळे, परभणी। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।